दीपाली सय्यद यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्यामुळे विरारमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक, विरार पोलीस ठाण्यामध्ये दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। भाजपच्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबईमध्ये एफआयआर दाखल, मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा रझा अकादमीचा आरोप, टीव्ही वाहिनीच्या चर्चेमध्ये नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप। पुण्यातील स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचामध्ये शिवसेनेचा मेळावा, पुण्याचा पुढचा खासदार शिवसेनेचा असणार, मेळाव्यामध्ये नीलम गोऱ्हेंचं विधान। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज, डिस्चार्ज मिळाल्यानंतर नारायण राणे विश्रांतीसाठी जुहूमधल्या निवासस्थानी। मासिक पाळी स्वच्छता दिनाचं औचित्य साधून दारिद्र्य रेषेखालील आणि बचत गटाच्या महिलांसाठी 1 रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्याची घोषणा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केली घोषणा। 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोध दिन, तंबाखू सेवनामुळे तरुणांमध्ये अकाली मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यानं रंगूनवाला दंत महाविद्यालय आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम। कल्याण पाठोपाठ डोंबिवलीमध्ये हॅपी स्ट्रीटचा उपक्रम, दर रविवारी सकाळी 7 ते 9 या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार, फडके रोड तरुणाईनं बहरला, ज्येष्ठ नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग। नाशिकच्या भारतनगरमध्ये मित्राच्या घरी प्रेम संबंधांवरून झालेल्या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, तिघा चुलत भावंडांनी धारदार शस्त्रानं वार करत केली हत्या। सिक्कीममध्ये गेलेल्या ठाण्यामधील नागरिकांच्या गाडीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 4 जणांसह 5 जणांचा मृत्यू। आजपासून 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफला सुरुवात, माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित असलेल्या मिफचा उद्घाटन सोहळा वरळी इथल्या नेहरू केंद्रामध्ये संपन्न। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।